आराम से आराम से एक साथ डिसाइड कर लो। सर्वांना नमस्कार। आपण अनेक वेळा भेटतो, बोलतो आणि अनेक वेळा आपण अशा मुद्द्यावर बोलतो आहे, ते COVID-19 करोना असेल, ओमायक्रॉन असेल किंवा मुंबईमध्ये घडत असलेल्या घटनांवर बोलत असतो, त्या राजकीय घटना असतील, सामाजिक घटना असतील। आज आपण मुंबईकरांना एक आगळं वेगळं, जसं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हॉट्सअप चॅटबॉट, काल अख्खा दिवस सोशल मीडिया आणि तुमच्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियावर याची चर्चा, आणि अतिशय लोक सुखावले, कारण ज्या लोकांना खरोखर वेळ नसतो आणि त्या गोष्टी, मग ते बर्थ सर्टिफिकेट असेल, डेथ सर्टिफिकेट असेल किंवा पाण्याचं बिल असेल, लाई सगळ्या गोष्टी, 80 गोष्टी त्या व्हॉट्सअप चॅटबॉटमध्ये आलेले आहे। आज आपण जी सांगणार आहोत, एक मुंबईकरांना सुखद अनुभव देणार आहोत, तो अनुभव जे लोक आपले मतदार नाहीत, ज्यांना बिचारांना त्यांची भाषा बोलता येत नाही, असे मुक्या प्राण्यांबद्दल आपण बोलणार आहोत, ज्या मुक्या प्राण्यांना कधी कधी असं आपण रस्त्यात बघतो, गाडीनी उडवलं, डॉगला उडवलं, म्हणजे कॅटला उडवलं, मंकीला उडवलं, पाळीव प्राणी, छोटे पाळीव प्राणी, त्यांच्या स्मशानभूमी कुठेच नाही, आणि ज्या आहेत त्या बऱ्याचशा प्रायव्हेट आहेत, त्यामुळे आपल्याला वेट करावं लागतं, आणि मग त्या वेटमध्ये नाही म्हटलं तरी आपलं लाडकं घरातलं सदस्य, मुक जनावर किंवा मुका प्राणी गेलेला असतो, आणि त्या दुःखात खूप वेळ जात असेल तर आपल्यालाही त्रास होतो, आणि म्हणूनच दहिसर येथे स्मशानभूमीमध्ये पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनी बांधण्याबाबत पक्का निर्णय झाला, त्याच्याबद्दलचं सर्क्युलर पण निघालं, आणि आज अभिषेक घोसाळकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्या इथे पहिल्यांदा पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनी बांधण्यात येणार आहे। त्याचं हे मॉडेल आहे, ज्या मॉडेलमध्ये आपण अशा पद्धतीने, म्हणजे फर्निश्ड कुठे असेल, आतमध्ये कसं, आणि इलेक्ट्रॉनिक आहे, त्याच्यावर जे जुन्या पद्धतीने आपण ज्याला आपण असे धुरांडे म्हणायचो, धुरांडे हे थोडंसं त्याला हे केलं, म्हणजे असं धुरांडा पण असणार आहे की ज्याच्यामधनं इलेक्ट्रिक असल्यामुळे फारशा धुराचं संबंध जरी नसला तरी ओपन आहे, आणि ही 2500 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये बांधली जाणार आहे। जर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेला मुका जनावरांना पाळलेले लोक सोडतात, आणि ते इतके मांसाळलेले असतात, त्यामुळे त्यांना गाडीतून वाचणं, जाणं येणं कठीण होतं, आणि मग अशा वेळेला मग ते स्ट्रीट डॉग असतील किंवा कुठलेही प्राणी, तर त्यांना झाल्यानंतर अक्षरशः ते तिथेच पडलेलं असतं, चुकून कोणी उचलून नेलं तर, नाहीतर ते सपाट होईपर्यंत, अगदी जमिनीला चिटकेपर्यंत त्यांच्या सगळ्या अवयवांचं तिथेच सगळं होतं, आणि ते वेदनादायक आहे बघायला। जे मुक्या प्राण्यांवर प्रेम करतात अशा अनेक संस्था आहेत, त्या एका संस्थेच्या माध्यमातून खादीग्राम उद्योग केंद्र हे एक उचलून नेतात, म्हणजे मृत अवस्थेत पडलेल्या यांच्यावरती ते विल्हेवाट करतात, त्यांच्यावरती ते संस्कार करतात, पण आपल्याकडे जेव्हा कळलं की असं नसल्यामुळे आपण करू नाही शकत, मग त्याच्यासाठी अभिषेक घोसाळकर स्वतः नगरसेवक असताना त्याने पाठपुरावा केला,
सुदैवाने त्यांची मिसेसच आज नगरसेविका आहे आणि त्यांनी म्हणजे हे केलं आणि त्याचा आता प्रात्यक्षिक थोडा आम्ही तुम्हाला दाखवतो. दाखव ना असं असं एक म्हणजे चित्रच दाखवूया. दाहिने असणार आहे आणि हे सांगायचं वैशिष्ट्य हे 7 झोन मध्ये आम्ही आता बजेटला पण त्याचं प्रोव्हिजन करतोय आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेमधून हे उभं राहत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ते करत असताना ती प्राण्यांची स्मशानभूमी आहे असं पण वाटलं नाही पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा जातो तेव्हा ती प्राण्यांची स्मशानभूमी आहे असं इतकं अत्याधुनिक मॉडेल तयार करा आणि त्या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं मुंबईकर नक्कीच सुखावतील. कारण जे आमचे मतदार नाहीत हे बिचारे मुकप्राणी आता बरेच लोक मतदार आहेत त्यांच्यासाठी करायला जातात त्यांच्यासाठी तर आम्ही करतोच आहोत कारण जे त्यांचे पालक असणार ते कुठे ना कुठे मतदान पण हे डोळ्यासमोर ठेवून नाही. बाळासाहेबांनी जी शिकवण दिली आहे मुक्या प्राण्यांवरही प्रेम करा आणि आपण पाहिलं असेल बाळासाहेब असताना डॉग आता तोच वारसा बाळासाहेबांचा नातू आदित्यने आदित्याचा भाऊ तेजस जोपासतोय वेगवेगळ्या प्रजाती तो दाखवतोय त्यामुळे ही एक मुंबईकरांना COVID-19 करोनाच्या काळामध्ये नेहमीच नेहमी टी व्ही उघडला दिसतं तर आज हे नक्की आगळं वेगळं मुख्या प्राण्यांवर प्रेम करणारे सगळे आणि त्याच्यामध्ये महानगरपालिका नगरसेवक एक आठवण म्हणून अशा लोकांचं म्हणजे अशा प्राण्यांचं चांगलं शेवट व्हावा त्याच्यासाठी ही विद्युत दाहिनी आहे. सर्क्युलर आपल्याला दिलं जाईल त्याच्यातल्या ठळक वैशिष्ट्य आपण सर्व मिळून चालवू शकता. दुसरं आज आपण जे होम टेस्टबद्दल खूप चर्चा चालली आहे आणि कालच सर्व यांनी विचार केला आहे की आपण जे कोणी विकत घेतील त्यांनी त्यांचा जो नंबर आहे आपला आधार कार्ड नंबर तो दिला पाहिजे आणि त्याच्यामुळे 13/1/2022 रोजी पर्यंत 106,987 लोकांनी स्वतःची चाचणी केली होती त्यामध्ये 3,549 हे कोविड पॉझिटिव्ह आलेले आढळले आणि आपण सांगितलं की उर्वरित ज्या पद्धतीने ट्रेसिंग ट्रॅकिंग करतोय ज्याच्यामध्ये अनेकदा ते निगेटिव्ह पण आढळलेले त्यामुळे हे असं होत असताना सगळ्यांना कंपल्सरी केलं आहे की कुठलंही स्वतः घेऊन अँटीजेनिक टेस्ट आपण करणार असाल तर तुम्हाला आधार कार्ड नंबर द्यावा लागेल. सगळ्या खाजगी जिथे त्या बनवल्या जातात तिथेसुद्धा आपण महानगरपालिका आणि राज्य यांनी मिळून त्याच्यावरती कंट्रोल आणलेला आहे आणि त्याच्यामुळे कोणी उठेल कधी टेस्ट करेल आणि पॉझिटिव्ह असेल तर गपचूप बसेल असं होणार नाही. कारण आधार कार्ड नंबर दिल्याशिवाय ती किट मिळणार नाही आणि त्याच्या उपर पण जाऊन कोण असा वेगळा धंदा करणार असेल व्यवसाय तर त्यांच्यावरती कडक कारवाई होईल. त्यामुळे केमिस्टच्या माध्यमातून जर विकत घेतलं तर तुमचं आधार कार्ड होणार आणि चुकीच्या बाहेरून कुठून तरी घेऊन ते हायजिनिक आहे नाही आपल्याला माहिती नाही पण केमिस्टकडे मात्र हायजिनिकच मिळू शकतं कारण टेस्टिंग झाल्यानंतर त्याचं पूर्ण झाल्यावरच येतं. त्यामुळे नागरिकांना मी नक्की सांगेन कुठल्या पण RT-PCR घेऊन टेस्ट करण्यापेक्षा आपला आधार कार्ड नंबर केमिस्टकडे द्या आणि ती घेऊन तुम्ही करू शकता.
पॉझिटिव्ह आल्यानंतर तुम्ही ते अपलोड करायचं आहे. आता बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. काही लोकांना 7 दिवस सिम्पटम नसतील तर त्यांनी 7 दिवस डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषध घेऊन थांबावं आणि मग आपला कामधंदा करावा. पण लोकांनी घाबरू नये. व्यवस्था महानगरपालिका आणि राज्य यांची चांगली आहे, त्यामुळे तुम्ही न घाबरता जर पॉझिटिव्ह आहे तर अपलोड करा आणि सांगा, जेणेकरून तुमच्यावर सगळ्यांचं लक्ष राहील. तुमची तब्येत चांगली असेल तर बरंच आहे, पण जर बिघडली तर मात्र आमची यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे बिघडण्याएवढी वाट बघूया नको. थोडक्यात थोड्या ह्याच्यामध्ये जे असेल ते आपण लोकांना डॉक्टर्स लोकांना कळवून आपण पहिलं स्वतः सुरक्षित होऊया. तीन 3,500 1,06,987 आता आपण नायर बद्दलच बोलतोय. त्याच्यामध्ये 1,300 हे होतं, त्याच्यामध्ये 300 ॲडमिट झालेले आहेत. त्याच्यामध्ये 170 ह्या पॉझिटिव्ह होत्या आणि त्यांची म्हणजे जच्चा बच्चा ज्याला म्हणतो आई आणि बाळ हे अगदी सुरक्षित व्यवस्थित घरी पाठवलेले आहेत. सोबतच आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधलं राजकारण रंगताना बघायला मिळत आहे. अमित साटम यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे भाजपची आणि ते असं म्हणतात की महापालिकेत यशवंत जाधव आणि इकबाल चहल यांच्यासोबत सचिन वाझे बसलेले आहेत. सोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा टीका केलेली आहे आणि ते म्हणतात की ते आजारी आहेत म्हणून आम्ही टीका करण्याचं टाळत होतो, मात्र आता आम्ही थांबणार नाही कारण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही असं ते म्हणतात. मुख्यमंत्री अमित साटम, मी नेहमीच सांगितलं आहे, प्रत्येक जर तुम्ही अख्ख्या मुंबईत जर बघितलं तर प्रत्येकाने एक अजेंडा घेतलेला आहे आणि तो विरोधाचा अजेंडा आहे. इकबाल चहल आणि यशवंत जाधव हे स्थायी समिती अध्यक्ष आहेत, ते त्यांचं काम करतायत. जिथे तुम्हाला वाटतंय चुकीचं आहे तर ते या नुसतं बोलत नका बसू. हजारदा आपण सांगितलं बोलत नका बसू, दाखवून द्या. कारण नुसत्या बोलण्याने काही होत नाही, दाखवण्याची कधीच ती झालेलं नाही. त्यामुळे इकबाल चहल हे त्यांच्या हिटलिस्टवर का असतात तर आज त्या आयुक्तांनी या COVID-19 करोना काळामध्ये जे काही काम केलं आजही ते वेगवेगळ्या नुसतं तेच काम नाही केलं तर सगळ्या बाजूनी ते नीट काम करतायत. आणि नेमकं विरोधकांची हित्त पोटदुखी आहे की विरोधकांना हे नको आहे, जास्तीत जास्त काही नसताना एवढा ढोल वाजवतात तर काही घडेल आणि आम्हाला कधी मोठ्या पद्धतीने ढोल वाजवायला मिळेल तो न मिळाल्याने हे फ्रस्ट्रेशन आहे त्यांचं. आणि फ्रस्ट्रेशनमधनं जे बाहेर येतात मुक्ता फळं ती येत आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलं त्याच्यात तसं काही चूक नाही, कारण कुठलाही प्रश्न कधी कोणी कसाही विचारू शकतो. पण प्रश्नाबरोबर त्याची जी कामगिरी असते आणि आमचा आजच्या घडीला कुठलंही काम कौतुक व्हावं म्हणून केलं नाही तर ज्या नागरिकांची जबाबदारी आपण घेतली आहे ते सुरक्षित राहावे, त्यांच्यामध्ये मृत्यूदर कमी असावा, या महामारीमध्ये जगात जे काही घडतं आहे त्या मानाने आपल्याकडे महाराष्ट्र मुंबई किंवा देशात ही खूप आपण काळजी घेतली. स्वतः पंतप्रधान काळजी घेत आहेत हे आपल्याला दिसत आहे, मग ह्यांना नेमकी पोटदुखी कसली. गेल्या 25 वर्षात 1,50,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आकडा आता भाजप समोर आहे. गेल्या 25 वर्षात ही 5 वर्ष जर सोडली तर 20 वर्ष तर बरोबर होते, हे तरी कबूल करतील दा.
आणि मग आता जर त्यांनी म्हणतायत म्हणून मी विचारते, मी मानायला तयार नाही. मग 25 वर्षात तुमच्या काय बुद्धीला गंज होता का त्यावेळेला? आता तो गंज उतरला आणि आता कळतंय नेमकं काय. त्यामुळे किती लोकांना गंडवायला जाल? गेल्या 25 वर्षात सगळी पदं भोगलात, सगळ्या कमिटींवर अध्यक्ष राहिलात, सगळ्या जे मिळवायचं ते मिळवलात, आणि वर तरी पण वर तोंड करून गेल्या 25 वर्षाची देत आहेत. तर म्हणूनच बरोबर मुख्यमंत्री म्हणाले, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. बरोबर आहे, गेल्या 25 वर्षाचं करताय, तेव्हा तर मांडीला मांडी लावूनच बसला ना, नव्हे मांडीवरच होता ना. मग काय त्याचा ब 20 वर्षाचा पहिला तुम्ही द्या हिशोब, आमच्या बरोबर होता तो दाखवा, मग या मागच्या 5चा आम्ही देतो. सोबतच प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही हे स्टेटमेंट होतं मुख्यमंत्र्यांचं, त्याच्यावरती प्रति स्टेटमेंट भाजपकडनं केली जातात की सचिन वाजे काय ओसामा बिन लादेन काय हे विचारायला अक्कल लागत नाही, कोविड काळ टक्केवारी घेण्याकरता सुद्धा अक्कल लागत नाही, अशा पद्धतीचे स्टेटमेंट बीजेपी नाही. आपल्याकडे ना भारतीय जनता पार्टीनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर एवढा बिघडवलाय, एवढा बिघडवलाय की आज आम्हाला कोर्टाने चपराक दिली, दोन्ही प्रतिष्ठित आहात, बाहेर जा आणि मिटवा. आणि तरी आम्हाला अक्कल येणार नसेल तर मुख्यमंत्री म्हणाले ते बरोबर आहे, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. साधा प्रश्न आहे, अविश्वासाचा ठराव सर्वानुमते संमत व्हावा लागतो, परंतु तुमच्यासारख्या मीडियासमोर सतत झळकायला पाहिजे म्हणून ज्या शस्त्राचा उपयोगच होणार नाही, जे शस्त्र काढून त्याचा काय फायदा होणार नाही, त्या शस्त्राचं नाव घ्यायचं हे विधायक शस्त्र म्हणते, ज्याच्यामध्ये वापरली जातात, ज्याच्यामध्ये हे नियम वापरले जातात, तो नियम जरी तुम्ही म्हटलात तरी तो यशस्वी होणार नाही हे माहिती आहे, पण तरी पण मीडियामध्ये त्याची चर्चा झालीच पाहिजे म्हणून टाकलेली ही नियमावली. कसं शक्य आहे? स्वतःला बुद्धिमान समजता ना, त्यांच्या अविश्वासाचा ठराव अख्खं सभागृहाची मान्यता लागते, तुम्हाला माहिती आहे ती मिळणारच नाही तुमच्या अविश्वासाच्या मान्याने काय होणार आहे, पण तरी पण टाकायचं, कारण त्याची चर्चा व्हायला पाहिजे, कारण काम काही नाही आहे. चर्चेनी तर चर्चेनी, निगेटिव्ह चर्चेनी तर निगेटिव्ह चर्चेनी, पण आम्ही चर्चेत राहणार. आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणत आहेत प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. याची मी माहिती घेईन, कारण अचानक आलेलं आहे, मला खरंच याची कल्पना नाही आहे. पण का दिला जातो, कशाला दिला जातो, असं महापालिका ही गाव खातं नाही उचललं आणि दिलं, त्याला काहीतरी बॅकग्राऊंड असणार, त्याला त्याच्यावर काहीतरी सोपस्कार असणार, ते सांगू शकेन मी विचारून. मी नोंद घेतली, मी काय करणार, नोंद घेतली. गेल्या 25 वर्षात 1.5 लाख कोटींचा भ्रष्टाचार टेंडर मार्फत महापालिकेत केलाय असं आरोप करत आहे. बघा, मी मीडियाला हात जोडून सांगेन, यांना फक्त आरोप करायची सवय झालेली आहे, या लोकांनी ते सिद्ध करावे, जे जे त्याच्यामध्ये नक्की सिद्धता होईल तर ती, जितके कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावर नक्की कारवाई केली जाईल, कारण ह्यांनाही पक्क माहिती आहे, जरी सत्तेत आपण बसलेलो असलो, कुठल्याही केंद्र असो, राज्य असो, महानगरपालिका असो, प्रशासकीय भाग हे सांभाळत आहे, आणि ती जर चूक आहे आम्हाला दाखवा, आम्ही नक्की त्या प्रशासनावरती कडक कारवाई करू. दुसरा एक विषय असा आहे की वाद्रांना जो फ्लायओव्हर होता तो केवळ 10 वर्षातच या ठिकाणी सडलाय, त्याच्यामुळे कुठल्या दुर्गाचा पुन्हा एकदा टेंडर काढलेला आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होता त्याचा आरोप देखील भाजप करते. ना आरोप होऊ दे, मी परत तेच सांगते, आरोप करू देताना काय करतायत ते करत राहू दे, आरोपाला आपण आम्ही तरी फारसं हे देत नाही, कारण सिद्ध करा, जे त्याच्या सिद्ध होईल त्यांच्यावर कारवाई होईल. आज 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 तुमच्या माध्यमातून एक थोडंसं मी
वेगळी माहिती देते. राष्ट्रीय गाडीला लोहार धुमंतू महासभा मध्ये आपण एका चर्चेमध्ये आम्ही निर्णय घिसड घाई असं म्हटलं होतं, परंतु काल ती लोक मला भेटली. तुमच्या माध्यमातून मुद्दाम सांगते, घिसड घाई सॉरी घिसाडी हा समाज आहे आणि तो समाज गाडी लोहार समाज आहे. जो समाज महाराजांकडे होता, तर आपल्याला म्हणजे मला तरी निश्चित माहिती नव्हतं की असे पण समाज आहे. त्या लोकांनी मला आणून लेटर दिलं. आपल्या माध्यमातून मी ज्यावेळेला आपण घाई घाईतच बोललं पाहिजे, आता हे माझ्या पक्कं लक्षात आलं आहे. आणि कुठे बिचाऱ्यांची काही लोकांना ते वाईट वाटलं आहे, तर आपल्या माध्यमातून मी नक्की सांगेन, परत अशा शब्दांचा वापर होणार नाही. आणि असा समाज आहे हा मला मंगेश सिंह सोळंके यांच्या माध्यमातून कळलं आहे. त्यामुळे कुठल्याही समाजाची मनं दुखवणं हा उद्देश नसतो, पण पारंपरिक काही शब्द आहेत ते आपण पटकन उच्चारतो. अर्थातच माझ्या बुद्धीत ती भर पडली आहे. त्यामुळे मी अखिल महाराष्ट्र गाडी लोहार घिसाडी समाज महासंघ यांचे आभार मानते की चांगली माहिती दिली, माझ्याही ज्ञानकोशामध्ये भर पडली. त्यामुळे कुठल्याही बाबतीत कुठल्याही समाजाचा आमच्याकडनं अपमान होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. सेल्फ टेस्टिंग किट्स के लिए जो है गाइडलाइन तैयार की गई है बीएमसी की तरफ से, जो केमिस्ट के जितने भी दुकानें हैं वहां पर दिया गया है या जो डिस्ट्रीब्यूटर है उनके लिए है, लेकिन अधिकतर जो लोग खरीदते हैं वो ऑनलाइन खरीदते हैं. नहीं, अभी अभी गाइडलाइन जारी करेगी क्या अभी राज्य सरकार और महानगर पालिका जहाँ वो बनते हैं मेड होते उसके ऊपर ध्यान है. और हर एक नागरिकों को कहना है कि आपको एंटीजन टेस्ट करना है तो आप अपना आधार कार्ड नंबर देके केमिस्ट के पास जाके ले लो, क्योंकि बाहर का जो टेस्टिंग का किट होगा वो उतना ही हाइजीनिक होगा कि नहीं, इसकी गारंटी कोई नहीं दे सकता है. लेकिन केमिस्ट से लेंगे तो 100% वो गारंटी रहेगी वो हाइजीनिक है, क्योंकि हम नाक में डाल के जब ही का टेस्टिंग करते हैं, मे भी उधर का कॉटन बदल दिया लगा दिया, तो अनहाइजीनिक टेस्टिंग किट मत ले लो. जो लेना है आप करना चाहते हैं तो आप केमिस्ट से ही सेल करो ले लो, नहीं तो आप अनहाइजीनिक टेस्ट से करेंगे तो आपको और मुसीबत को सामना करना पड़ेगा. लेकिन ई-कॉमर्स के लिए कुछ गाइडलाइंस जारी करने वाली है बीएमसी, क्योंकि ये जो कल गाइडलाइंस जारी किए थे वो सिर्फ केमिस्ट फार्मर्स और मेडिकल स्टोर डिस्पेंसरीज पे थे, Amazon या फिर फार्म इजी ऐसे ऑनलाइन नहीं. इनके ऊपर भी निगरानी रखी है, वो निगरानी में है और उनके साथ बातचीत भी चालू है. और जिधर ये मेड होते वो मेड बनते हैं उसका मैन्युफैक्चर, उनके ऊपर भी गवर्नमेंट का ध्यान है. सोशल मीडिया पर एक पिक्चर वायरल हो गई है जिसमें 15 साल की लड़की है और साफ तौर पर बताया जा रहा है कि वैक्सीनेशन लेने के बाद जो है वो उसकी मौत हुई है, जिस पर बीएमसी ने ट्विटर पर क्लैरिफिकेशन दिया है, तो आपसे भी जानना चाहेंगे कि पूरा मामला क्या. मैंने कल जब व्हाट्सएप पे देखा तो मुझे पहला दुख हुआ, क्योंकि इतनी क्यूट बच्ची सडनली डेथ ऐसा लिखा था. इसलिए मैंने मेरा आरोग्य हेल्थ जो विभाग है उनको मैंने आदेश दिया कि उसकी पूरी जानकारी मुझे चाहिए करके. जानकारी 8 जनवरी को उसको वैक्सीन राजावाड़ी में उन्होंने लिया था. 9, 10 और 11 में उसके घर के चाचा और मामा के साथ जब भी बातचीत हुई हमारे नगर सेवक उनके साथ और अधिकारियों के साथ, तो सडनली कार्डियक डेथ ऐसा उनका कहना है. अभी हम भी ये तपास कर रहे हैं, क्योंकि ऐसी जब भी डेथ होती है तो 1 मंथ उसके लिए थोड़ा चेक करना और इनका पीएम हुआ है कि नहीं, और जो डॉक्टर ने सर्टिफिकेट दिया है उन्होंने क्या
देखा क्या सिम्टम्स मीन डेथ होने के बाद भी कार्डियक जब भी अटैक आता है तो उसके भी सिम्टम्स अलग रहते हैं और वो जाने के बाद भी दिखते हैं। और इनका पीएम नहीं हुआ है ऐसा मुझे पता चला है, तो क्यों नहीं किया? और जो कोई चला रहा है तो थोड़ा वेट हम भी करेंगे, क्योंकि हमें भी पता चलना चाहिए कि वैक्सीन देने के बाद 1 मंथ हम एक पीरियड मानते हैं, तो उसका पीएम क्यों नहीं किया गया? कौन से डॉक्टर ने सर्टिफिकेट दिया? और उनके घर के लोगों के साथ बातचीत हो रही है? आज ही उनका मामा आने वाला था मेरे पास, मुझे पता नहीं आया कि नहीं, लेकिन इनके घर के सब लोगों के साथ बातचीत चालू है। अभी मैं तुरंत इनके घर जाने वाली है, क्योंकि इतनी छोटी बच्ची डेथ होती है तो मुझे लगता है हम अभिषेक घोषाल करें तेजस्विनी है वो मेरे साथ चलेंगे। क्योंकि ऐसा क्या हुआ कि इतनी प्यारी बच्ची हमारी चली गई? दुख हुआ क्योंकि आपको हेल्थ डिपार्टमेंट की तरफ से कुछ हाँ जानकारी मिली है? उन्होंने ये जानकारी दी है कि ये इतने बजे ये हॉस्पिटल से वैक्सीन लिया और घर के लोगों के साथ बातचीत करने के बाद पता चला है कि ये सडनली डेथ है, लेकिन उसका पीएम होना जरूरी था। अभी मुझे पता चल रहा है कि पीएम नहीं हुआ। नहीं, ऐसा उनके लोग भी नहीं बोलते, उनके पेरेंट्स कि वैक्सीन के कारण नहीं हुआ, लेकिन हमें भी पता चलना चाहिए, इसलिए मैं खुद जाके उनके मम्मी पापा उनके साथ बातचीत करेंगे। और जैसा वैक्सीन के बाद 8 दिन 10 दिन 15 दिन 20 दिन 1 मंथ हमारा ये चलता रहता है कि ठीक है कि नहीं, जब तक हमारे पास वो न्यूज़ नहीं आती है तब तक। हाँ मैम, ये पालतू प्राणियों को लेकर के जो संकल्पना है उनके अंतिम संस्कार के लिए क्रीमेटोरियम की, इसके बारे में थोड़ी जानकारी दीजिए कि क्या संकल्पना और कैसे इसको मुक्त रूप दिया जाएगा? कौन सा प्राणियों के लिए जो अंतिम संस्कार? हाँ, जो हमारे पेट बोलते हैं, जो हमारे घर में हम उनको बच्चे की तरह पालते हैं, या डॉग हो या कैट हो या मंकी हो, कोई भी रास्ते पे स्ट्रीट डॉग भी उड़ाए जाते हैं, उनके पास ध्यान नहीं दिया जाता है, तो उनके लिए हमारे अभिषेक घोसाळकर तेजस्विनी घोसाळकर उन्होंने एक स्मशान भूमि बनाई है जो 2500 स्क्वायर फुट में बनेगी। उसमें विद्युत वाहिनी होगी, उसमें अच्छी तरह मींस वो जो मॉडल है ये मॉडल में होगी, और यहाँ से हमारा जो पेट रहेगा वो इलेक्ट्रिक में जाएगा, उसका धुआं नहीं निकलेगा क्योंकि खुली है। और ऐसे पेट के लिए मींस हम कहते हैं ना कि जो मतदान देते हैं उनके लिए, ये तो बेचारे मतदान देने वाले नहीं है, लेकिन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे, हमारे आदित्य ठाकरे, हमारा तेजस ठाकरे, इतने पेट के लिए प्राणी मात्राओं के लिए इतने सेंसिटिव है। और आदित्य ठाकरे और उद्धव जी ठाकरे साहब, इनके मार्गदर्शन पे ये काम हो रहा है। मुझे लगता है अभी 15 दिन में इसका मुहूर्त होगा और ये हमारा परिपत्रक है मराठी में निकाला हुआ, उसमें सब टर्म कंडीशन कैसा होगा, क्या करेंगे, कितना ये लगेगा, सब इसमें लिखा हुआ है, वो अभी पारित करेंगे और इनके फॉलोअप करने के बाद महानगर पालिका ने तय किया है जो हमारे 7 जोन है परिमंडल, वो परिमंडल में एक ऐसी विद्युत जो
प्राणियों के लिए, जो बात नहीं करने वाले प्राणियों के लिए ये किया जाएगा। तो बीजेपी ने प्रेस कॉन्फ्रेंस की जिसमें उनके कॉर्पोरेटर भी मौजूद थे और एक एमएलए भी मौजूद थे, उन्होंने कहा कि पिछले 25 सालों में लगभग 1.5 लाख करोड़ का भ्रष्टाचार बीएमसी के माध्यम से हुआ और खास करके वर्तमान के जो स्टैंडिंग कमेटी चेयरमैन और कमिश्नर है उनके खिलाफ कार्रवाई की मांग करते हुए भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगा रहे हैं। वो लोग क्या कहेंगे? 100% अभी हमने देखा है आशीष शेलार, अतुल भातखड़कर अभी पीछे पड़ रहे, पीछे गए, अभी अमित साठव आगे, इनके एक कॉम्पिटिशन है। दो 2 वीक्स अमित साठव बात करेगा, 2 वीक्स भातखड़कर बात करेगा, 2 वीक्स आशीष शेलार, इसका कुछ मतलब नहीं है। 25 ईयर्स ये कहते हैं भ्रष्टाचार हुआ है, जब भी आप हमारे नज़दीक नहीं पूरे गोदी में बैठ के सब बराबर, तभी आपको क्यों नहीं पता चला? तब बुद्धि में गंज लगा था क्या? अभी वो गंज उतर गया तो अरे ऐसा हो रहा है, ऐसा करके अभी बात कर रहे लोग, आपको क्या लग रहे हैं मुंबई के लोगों को कितना गुमराह करना चाहते हैं आप? है तो लेके आओ, जिन्होंने किया उसके ऊपर कड़क कार्रवाई करेंगे, लेकिन खाली बात करते हुआ है हुआ है, जिधर कुछ धुआं निकालने का बराबर पता है उनको, अग्नि है ही नहीं लेकिन धुआं निकालो चलेगी नहीं, लेके आओ। अविश्वास प्रस्ताव लाने की बात है स्टैंडिंग कमेटी चेयरमैन के खिलाफ, लेकिन वो कह रहे हैं कि उन्हें मौका नहीं मिला और मौका नहीं दिया जा रहा जानबूझ के उन्हें इस चीज़ नहीं। एक तो आपको पता उनको पता चलना चाहिए, क्योंकि ये सब लोग महानगर पालिका करके गए, आज भी उनकी जान अटकी हुई इधर है, आमदार बन गए खासदार बन गए, जान महानगर पालिका में अटकी हुई है और जो आरोप कर रहे हैं ना उसमें अटकी हुई है, तो मुझे लगता है तभी ये उनका चालू था क्या? ठीक है, आज भी मैं कहती हूँ जो हमारे आयुध होते हैं, जो हमारे नियम के आयुध होते हैं, यह आयुध में जिसके ऊपर अविश्वास का ठहराव लाना है उसको पूरा सभागृह मान्यता देना चाहिए। जब भी हमने आयुध के ऊपर अविश्वास का ठहराव लाया था तभी उन्होंने कभी हमारे साथ साथ नहीं दी, तभी आयुक्त को जो आयुक्त होता है उसकी मर्जी रखने के लिए उनके साथ जाते हैं, मीन्स आयुक्त के साथ बैठ के बराबर काम करना और लोगों को दिखाने के लिए हमने अविश्वास का ठहराव लाया। आप ला सकते हैं क्या? आपके साथ पूरा सभागृह सम्मत हो सकता है क्या? लेकिन लाया है करके टीवी पे मीडिया के ऊपर झलकने के एक भी चांस नहीं छोड़ना है, इसलिए मुझे लगता है अविश्वास का ठहराव उन्होंने लाए उनको पक्का मालूम है, क्योंकि जिन्होंने महानगर पालिका करके जाते हैं, जो हमारे महानगर पालिके में बैठे हुए हैं, ऐसे 2 आयुध है कि इसको पूरी का पूरी सभागृह की मान्यता लगती, एक अविश्वास का ठहराव और झटपट तक को भी ओ के लिए भी पूरी मान्यता लगते, लेकिन जब भी शिवसेना ने मान्यता लेने के लिए प्रयास किया तभी एक कभी नहीं। आप पिछला इतिहास दोहराओ देखो, इसके लिए उनको पता है कि अविश्वास का ठहराव हो ही नहीं सकता है, तो भी एक ही है क्योंकि टीवी के ऊपर चर्चा होनी चाहिए, हमारी बातें होते ही रहना चाहिए, बाकी तो काम कुछ नहीं है। ताई, मुंबई के प्रथम नागरिक होने के नाते आपको लगता नहीं कि इतनी महामारी में ऑनलाइन दवाइयां मंगाना या टेस्टिंग करवाना खतरनाक साबित हो सकता है? नहीं, अभी नागरिक जो है हमारे इतना COVID-19 कोरोना और विषाणु डेल्टा विषाणु ओ माइक्रोन विषाणु हर एक नाम अलग है, काम तो वही है, और हमारा जितना ज़्यादा हैंडलिंग करके आता है वो अपने लिए खतरनाक है, और जो किट आप टेस्टिंग करते हैं वो कंप्लीट हाइजीनिक होगा ही, इसकी गारंटी कौन देता है? इसलिए आपके माध्यम से मैं सबको विनंती करती हूँ, ऐसे किट मत ले लो जो किट स्लम एरिया में भी बन जाते, उसका कुछ हाइजीनिक
का प्रॉब्लम नहीं करते, आप करना चाहते हैं तो मेडिकल केमिस्ट इनके पास से ले लो, क्योंकि आप सुरक्षित रहना, सुरक्षित है कि नहीं देखने के लिए हम जो आयुध यूज़ करते हैं नाक में, वो अच्छी तरह हाइजीनिक होना ज़रूरी है। इसलिए आयरा गैरा जो किट आप मंगाते हैं वो मत ले लो, ज़्यादा से ज़्यादा अपने नज़दीक के मेडिकल से अपना आधार कार्ड नंबर देके, क्योंकि अभी जिधर जिधर ये बन रहा है मैन्युफैक्चर है उसके ऊपर गवर्नमेंट का महानगर पालिका का ध्यान है। दो बातें इसमें ऐसी है, जैसे आपने पहले कहा कि होम टेस्टिंग किट्स जो है वो अगर ई कॉमर्स प्लेटफॉर्म पे या कोई ई फार्मेसी पे आप बेचेंगे तो आप उनके साथ बातचीत कर रहे हैं, लेकिन अभी भी बेचा जा रहा है तो क्या एक तो उसके ऊपर बैन आएगा अगर बातचीत नहीं सफल हुई तो, या फिर क्या नए गाइडलाइंस उसके लिए बीएमसी जो इशू करेगी? नहीं, हमारी गाइडलाइन हमने इशू की है ई कॉमर्स के, नहीं ई कॉमर्स के आज बातचीत चालू है, उसका नतीजा आने दो, पता नहीं है वो गवर्नमेंट क्या नियम वाली के साथ बात कर रहे, उसके बाद ही हम बात कर सकते हैं। लेकिन जो हो रहा है बाहर के बाहर बेचा जा रहा है वो गलत है। अब तक जो डेटा उपलब्ध है उसके मुताबिक कितने लोगों ने ऐसे होम टेस्टिंग किट्स खरीदी है, उनके रिजल्ट्स के बारे में उन्होंने अपडेट किया? हमारे डेटा के ऊपर जो लोगों ने 1,609,87 और उसमें पॉजिटिव आए हैं 3,549, तो मुझे लगता है कि लोग डर के मारे टेस्टिंग शायद पॉजिटिव होने के बाद भी छुपाते होंगे, तो उनके लिए डेंजर है, क्योंकि हम हमारे फैमिली के साथ रहते हैं, हम हमारे बाहर जाते तो लोगों को ज़्यादा जोखिम में डालते हैं, तो थोड़ा अपनी जोखिम कम करो और दूसरे को जोखिम में डालना बंद कर। उसका मुझे पता नहीं है, क्योंकि पहली तो टेस्टिंग चालू थी, अभी बंद क्यों की है पता करना पड़ेगा। चलो पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवरती विशेष करून हल्ले करतात, आरोप करतात भ्रष्टाचाराचे, तुमची काय जवाब? हल्ले करा किती पण, शिवसेनेचा किल्ला आहे आमचा मजबूत, कारण मतदार बघतोय, हे दर वेळेला मुखवटे बदलले जातात, एक आठवडा आशिष शेलार, एक आठवडा अतुल भातकळकर, एक आठवडा अमित साठे, आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले प्रश्न बरोबर आहे की प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, कारण आताचं ते म्हणत असतील 25 वर्षाचा भ्रष्टाचार, तर 25 वर्षामध्ये 20 वर्ष तर गोदीतच बसलेले होते, मग तेव्हा काय होतं? त्यामुळे जे काय बोलतायत ना ते त्यांचं त्यांना कळत नाहीये, म्हणून मुख्यमंत्री म्हणत असलेले की प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही। आधी पहिले घाटकोपरच्या घटनेबद्दल जेव्हा मी पण तुमच्यासारखंच व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिल्यानंतर एक आईचं हृदय, एक आजीचं हृदय कळवळलं, आणि म्हणून मी लगेच माझ्या आरोग्य विभागाला चौकशी सांगितली। चौकशी करत असताना राजावाडी इथे इंजेक्शन घेतलं, वॅक्सिन घेतलं 8 जानेवारी, 11 जानेवारीला त्या बाळाचं, त्या मुलीचं डेथ झाली। तिच्या नातेवाईकांशी माझ्या महानगरपालिकेच्या विभागाने संपर्क केला, त्यांनी सांगितलं की अचानक म्हणजे तिला हार्ट अटॅक आलेला आहे, आता आमच्या आरोग्य डिपार्टमेंट त्याला सर्टिफिकेट कोणी दिलं, त्यानंतर तिचा PM का नाही झाला, त्यानंतर कुठच्या स्मशानभूमीत करण्यात आलं, या सगळ्याची आम्ही माहिती घेतोय। आणि इतकं झाल्यानंतरही आज एक आमच्या मुंबईतलं बाळ, 15 वर्षाची मुलगी म्हणजे खूपच, आणि आपल्यासारख्या म्हणजे मी एक आई आजी ह्या रोलमध्ये ऑलरेडी आहे, त्यामुळे जीव कळवळला आहे,
आणि त्या याच्या पोटी मी आज त्यांच्या घरी जाणार आहे माझ्या काही तिथल्या स्थानिक नगरसेवकांना घेऊन. अभिषेक आणि ही पण माझ्याबरोबर असणार आहे. जाऊन माहिती घेणं नक्की काय बघणं, कारण आपल्याकडे आपण टेस्टिंग झाल्यानंतर पहिले 3 दिवस, नंतर 10 दिवस, नंतर 20 दिवस, नंतर 30 दिवस, अशा पद्धतीने आपलं हे असतं. परंतु तिच्या काकाशी, तिच्या मामाशी माझे नगरसेवक बोलल्यानंतर असं कळतं आहे की एकदम मॅक्सिअर अटॅक होता म्हणून. पण PM ठाणे झालं वगैरे त्याची चौकशी मला अजून कळलेली नाही आहे. मी स्वतः प्रत्यक्षात त्यांच्या घरी जाते, कारण ट्विटरवर काही लोक वॅक्सिनबद्दलचे प्रश्न उठलेले आहेत आणि ते उठू शकतात. त्यामुळे आपल्याला जे लहान मुलांना लवकर छान COVID-19 कोरोनापासून वाचवण्यासाठी आपण 15 ते 18 घेतलं आहे, त्याला थोडंसं स्लो होण्याची शक्यता आहे. आणि खरंच नेमकं काय हे कळणं पण गरजेचं आहे. त्यामुळे मी स्वतः तिथे जाते. हिंदी में जानना चाहेंगे, पिछले 7 दिनों में केसेस लगातार पिछले 2-3 दिनों में कम भले हुए हैं कोविड पॉजिटिव के, लेकिन जो ऑक्सीजन का कंजम्पशन है BMC के आंकड़े बताते हैं कि 300 मेट्रिक टन पहुंच चुका है, जबकि कहा गया है कि अगर 700 मेट्रिक टन हो जाएगा राजेश टोपी जी का कहना है तो लॉकडाउन लगाना पड़ेगा. तो ऐसे में कंजम्पशन बढ़ रहा है ऑक्सीजन का, तो उसके पीछे वजह क्या है? क्योंकि पॉजिटिविटी रेट अभी भी शहर की काफी ज्यादा है, 23% चल रही है, तो इसको कंट्रोल करने के लिए BMC क्या कर रहा है? मुझे लगता है मुंबई शहर आज का दिन 3,100 जो रुग्ण की संख्या कम हुई है, ऑक्सीजन की मात्रा बढ़ रही है ये सही है, लेकिन इतनी भी नहीं बढ़ रही है कि हम अभी से चिंता उसकी कर सकते. चिंता करना ज़रूरी है, लेकिन चिंता करके नहीं बैठते हैं. उसके ऊपर उपाय योजना जो दी है, कि जो हमने कहा है कि मास्क लगाओ, वैक्सीनेशन ले लो, भीड़ में मत जाओ और सैनिटाइजर हो जाओ, हमारी यंत्रणा तो पूरी तैयार है. अभी तो चिंता की बात इतनी नहीं है, लेकिन लोग समझते हैं और जो आंकड़ा कम आ रहे हैं उसमें हमारा प्रशासन और लोगों का अच्छी तरह मेल दिख रहा है कि लोग भी मान रहे हैं. मुख्यमंत्री जो कह रहे वो लोग मान रहे और लोगों के साथ अच्छी तरह मिल रही है, इसलिए वो कम.